तर मित्रांनो, आता चंदीगडच्या आम्ही रॉक गार्डन नेकचंद रॉक गार्डनमध्ये आलो आहे. ऊन भरपूर आहे यार, गरम किती इथं होतं आहे काय बाबा समजेना आम्हाला. अक्षरशः नुसतं घामाच्या धारा लागल्या. त्या मॉलमध्ये बसलो होतो, एक साधारणतः 2-2.5 तास गेले आमचे. बरं वाटलं. आता बघूया आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये दाखवतो काय काय इकडे आहे. 2011 साली मम्मी इकडून गेली होती, इथे आली होती. तर हे आहे याचं एंट्रन्स. एंट्री एंट्रन्स तिकीट शुभम तिकीट देणे हे आहे रॉक गार्डन. सगळे आपले म्हणतो ना आपण सॅनिटरी भांडी असतात त्याचे जे तुटलेले फुटले त्याचे सगळे एकत्र करून यांनी केलेलं आहे. वेगवेगळे आकार केलेत. पुढे दो हा येलो फ्लावर सगळं राखावपासून टिकाऊ गोष्टी केलेल्या ये इकडे फोन कोणाकडे मटके ठेवलेले इकडचे इकडे जरा फ्रेश इकडे सगळे मटके ठेवले. काय करायचं आपल्याकडे वेळ होता भरपूर. चला पुरून इथं हे पण होता तिकडे कसे चिकटून ठेवले. पुण्यात पण होणार आहे आता पु ल देशपांडे गार्डनच्या जवळच. एक त्यांचा आधीच प्लॅन होता की एक पार्ट जॅपनीज गार्डन, एक पार्ट मुघल गार्डन, एक पार्ट रॉक गार्डन करायचं होतं. आता लवकरच पुण्यातही होईल. एक पुण्यात अजून एक गार्डन आहे, पाम गार्डन. खूप छान आहे, विविध प्रकारची पाम गार्डन्स आहेत तिथे. आपण प्रयत्न करूया की एक सिरीज बनवू आपण त्याच्यावरती, फक्त गार्डन्स. हे जे प्रसिद्ध गार्डन्स आहेत, मोठे गार्डन्स आहेत, त्याचा आपण करण्याचा प्रयत्न करूया. मातीचं घरासारखं स्ट्रक्चर केलेलं आहे. मस्त वाटते ना. दादा कुठे गेले? इथे एक फोटो घेऊ आपण. चल चल पुढे चल, फोटो घेऊ ना इथे.
स्वामी ते शुभम। आज ऑर्डर असून सुद्धा बरेचसे पर्यटक आले आहेत। इथे थांबूया ना मध्ये आपण एक फोटो घेऊ। एकदम वेगळं स्ट्रक्चर वाटतं, मस्त आहे। किल्ल्याच्या तटबंदी भोवती फिरतोय असं वाटतं। छोटासा झरा आहे, त्याचा आनंद घेताना मित्र आमचा भाई यूट्यूब पे आओगे सब भी। चैनल का नाम क्या है? भटकंती विद स्वप्निल। सब्सक्राइब कर लो। जी जी, थैंक यू जी। वाह, सर क्या नाम बताया आपने? भटकंती विद स्वप्निल। भटकंती, हाँ, विद स्वप्निल। अभी वीडियो में बोल दो। भटकंती विद स्वप्निल जी, अभी लेह लद्दाख का भी वीडियो आएगा उसमें। बराबर है। नहीं, सॉरी सॉरी, दूसरा मेरा ही फोटो है। देखो नीचे नीचे वाला था, देखो। हाँ, ये वाला बाइक वाला। थैंक यू। कहाँ से हो आप सब? राजस्थान। क्या बात है। अम्मा गणी, अम्मा गणी। रील वील के वीडियोस निकल रहे हैं यहाँ पे। असं जाऊ ना सर, जर पडणार बेटा तिथून कुठून काय काय रस्ता आहे वेल बघा, झाडाची किती छान आहेत। इथून आज जायचं आहे, तसा रस्ता आहे बघा। कुठेतरी अजब ठिकाणी आल्यासारखं वाटतं। मस्त प्लेस आहे। किल्ल्याची तटबंदीच वाटती का? किल्ल्याची तटबंदी वाटती म्हणलं। सगळं दगडच आहे, स्टेज मटेरियल मधून सगळं केलेलं आहे वाटते। हो, दरवाजा तो वरून दे फोटो मारा। फोन कोणाकडे? घ्या घ्या, त्याचा फोटो घ्या एक। ऑसम, मस्त आहे दादा। कसं वाटतंय? छान छान, बारीक आहे। एनर्जी लेवल सगळ्यांची डाऊन होत आली आहे, कारण जवळपास 2,500 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर अजून काय एनर्जी राहणार आहे। पण तरी सुद्धा जिसमे है दम वो फक्त बाजीराव सिंघम। सुंदर स्ट्रक्चर्स केलेत बघा।
हेलो से हेलो छोटी कंपनी फैमिली सोबत आली मस्त केले यार रे त्याचं एक्सटेंशन झालेलं दिसतंय बरंच दरवाजे एकदम जबरदस्त ठिकाणी बसायची व्यवस्था तिथे फोटो घ्या इथे चांगला येईल बघा एक घे फोटो कृष्णा तुम्ही असं या समोरून घ्या ना जाऊ दे दोन स्टेप खाली जाणार तुम्ही भैया फोटो रुको 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 तुम्ही चले का फोटो निकाल रहे थे दोनों का हाँ दोघांचं ही चलो तुझा जिराला पाहिजे काय जिराला पाहिजे जात आहे इकडे वॉटरफॉल मगाशी बहुत गेलो तर आपण तो स्पॉट आहे त्याच्यावर बसून काढा फोटो जाय कसलं भारी वाटतंय जाना बाकी देखा घूम के जाना पीछे जाएगा ना हाँ ये ऐसे ऐसे पीछे अभी 12 निकला था टाइम का बाहर का एग्जिट कर एग्जिट और दूर है एक घंटा लगेगा घूमने में पूरा वो अंदर जाओ तुम फोटो निकल दो चलो निकलना ही जबरदस्त काय काय डिझाईन्स केलेले आहेत छोटे छोटे खेड्या गेले इकडून असा काहीतरी रोड आहे पलीकडे जायला हा अजून पलीकडे जायला रोड आहे इकडून असतो गोल फिरून जायला लागेल बाहूंच नवीन नवीनच लागलेलं दिसतंय आता परत एकदा गुजर सारखं स्ट्रक्चर केलं मारिये
इनके सेल्फी मास्टर। गार्डन से मुड़ बड़ा कस्ती भारी है। भूल भुलैया से सगा सगा भूल भुलैया से मतलब गाड़ा टिकनो मारा पाटी मार को तुम्हारे इथे इथे का गाड़ा टिकनो टिकनो कुठून फोटो काढला जाता जाता मस्त वाटतं पण आवडली कन्सेप्ट आपल्याला ही। पद्मश्री नेक्स्टन जी आपके नाम से गार्डन बनाया पर बहुत बढ़िया बनाया है। भारी फोटो एक एक काढू इथे किल्ल्यामध्ये फिरल्याचा फील आला किल्ल्यामध्ये फिरल्याचा फील हां धावत आधीच बाबा गुडघे गेलेत ना असे तू बसला आहे 1600 किलोमीटर माग निवांत आम्ही 2500 किलोमीटर गाडी मारली बाबा भारी वाटते बैठो रस्ते आहेत ना असे छोटे छोटे मधून मधून खाण्या कपड्यात मी काढलेले भारी वाटतं तरी पुतळे ठेवलेत त्याच्यावरती जाऊन थांबा फोटो भारी येईल वाकून झुकून चालावं लागते बाबा डोकं फुटायचं पाण्यात काय थांबायचं आता बसायचं का थोड्या वेळ 2 मिनिटं अभी टाइम है अपने पास ओ दादा ऐका ना ओके का दादा ओके यो भारी वाटतं माइंड युअर हेड खरंच खाली वाकून वाकून चालवलंय मराठी माणूस आहे मोडेन पण वाकणार नाही पण इथं वाकावं लागतं दरवाजेच लागेल चला
गती पाहिजे, गतीतनं गाड्या पाठवल्या जातात, गतीने नाही पाठवल्या. तो कोण होता काय माहिती, एक तास चालवायचे आपल्याला. कुठे जाळी पिंजरे में कैद शेर. अंदर अंदर फेज थ्री इकडे आहे, आपण फेज थ्री बघूनच जाऊया. वाव छान मूर्त्या केल्यात. असं आहे एवढं गरम. भारी आहे यार, खरंच भारी आहे. तिसऱ्या फेज कडे चाललोय आम्ही. जरा बसूया. चला मग आता तू जुन्या घरांसारख्या मातीचा छान दिसतो. इथं भारी येईल फोटो, इथं फोटो भारी येईल म्हणलं. सेंटरला आहे ना, सेंटरला चांगलं येईल. असा 10 तोडा कमी होतो आहे इथं बसल्यामुळे, जरा गार वाटतं आहे ए सीमध्ये बसल्यासारखं. मस्त हवा सुटली आहे, मागे गार पाणी आहे, हवा पण थोडी सुटली चालले. भारी वाटतं. चला पुढे जाऊया आपण. रंगातनं अक्षरशः टप 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 टिप टिप बरसा पाणी चालू आहे सध्या. बनले
भारी वाटत बसायला चांगलं इथे फोटो काढायला सिस्टीम केली होते काय स्क्रीन बिन केली होते काय भारी आहे खरंच छान वाटतं एकदम वाटतं एकदम पाण्याजवळ आलं तर एकदमच भारी पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे तीन मजले वर जायचंय काय 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 स्ट्रक्चर केलंय द्वारी नशीब इकडे जाऊन परत कुठून रस्ता बाहेर नाहीये ओहो मस्त वाटलं चालायला भरपूर लागतं बाबा पण इथे आहे ना कॅलरीज पण किती ग्रॅम कमी होणार आज 100 ग्रॅम का 200 ग्रॅम तो म्हणतोय व्यायाम होईल म्हणलं असं चालून म्हणलं किती किलो कमी होणार आहे माझं म्हणलं 100 का 200 ग्रॅम यो भारी वाटलं बाबा ही एक प्लेस आजचा दिवस बोर जाईल असं वाटलं होतं पण इथं आल्यानंतर मूडच चेंज झाला जरा मॉलमध्ये एसीची हवा खाल्ल्यावर इथं आल्यावर जास्त गरम वाटतंय पहिले इथं यायला पाहिजे होतं मग मॉलमध्ये जायला पाहिजे होतं मस्त स्ट्रक्चर आहे बापरे बरंच मोठं आहे माणाने विचार केला की संपलं संपलं दादांना वाटतंय संपलं गार्डन अजून आहे दादांचं तर घे पाहिला मंदिर केले असतं काहीतरी सुंदर केलंय वाव बरीच मोठी जागा आहे यार खूप सुंदर आहे कसलं भारी वाटत दिल कहता है चलो से मिल रुकते भारी वाटलं मला तर आवडलं बाबा ही जागा इकडच्या बाजूला पण मस्त एकदम स्ट्रक्चर केलं GoPro भरपूर शूटिंग झालं बाबा तुझ्यामुळे वाटलं नव्हतं एवढं काय असेल पण मस्त वाटलं झाडाचा शेप पण खूप छान वाटला मला काय आयुष्यभराच्या दगदगीत ना असे काही निवांत क्षण येणं खूप गरजेचं असतं इकडे झोका वगैरे केलेला आहे लाफिंग मिरर्स आहेत जाऊन बघूया आपण तिथे मोराचा आवाज होतोय छान आता आपण चाललोय लाफिंग मिरर्स बघूया काय काय दिसतंय मिरर्स मध्ये आई अप्पू राजा बा 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 बा
यहाँ क्या दिख रहा है, यहाँ उल्टा पुल्टा दिख रहा है, दो दो स्वप्निल, दो दो कृष्णा दादा दिख रहे हैं। दोन दोन हाथ, दो हाथ, ये सादा मिरर है। पहिले दोनच मिरर चांगले वाटले, दुसरे काय एवढे खास नाही वाटत होते। या पाय केवढे मोठे दिसतात, ये यहाँ तो मेरी शकल ही नहीं दिख रही भावा। यहाँ पे ऑफिस वही शकल उल्टा पुल्टा। दो शोल्डर्स मैच हो रहे। चला काहीतरी रिफ्रेशमेंट घेऊया, थोडस थंड। मस्त स्टॅच्यू नाही चालत, लांब पर्यंत जायचं आपल्याला दादा खाली। आता आपण निम्म्या झालो, अजून निम्म्यात आता निम्म झालं। दरके आगे जीते चित्ते आणि पळलं पाहिजे माणसानी। हा इथे पुतळे भारी केलेत रे, इथे लांबून बघितलं दिसलं नाही, हातात नसतं नाही का भालं दिसलं त्यावर कळलं। काढत का फोटो थांबून तुम्हाला पुतळ्या शेजारी। ओ इथं म्युझियम आहे काहीतरी, या बरं। वाव सुंदर आहे, नुब्रा व्हॅलीत उंट नाही दिसला, इथं दिसला बसायचं का। मातीची घर शाळा झाली नसती, ए सी पण आहे शाळेत। घाबरायचं म्हणलं मूर्ती बघून। मोर विहीर, डोली घेऊन जाताना भारती।
स्पाइडरमैन साधु महाराज की गौर लावून ठेवलं तो बैलगाडी नो म्हणलं चल जरा आज जाऊ तिथे गेलो असत हे दिसलं नसतं रे कोल्ड ड्रिंक पितात हा रखवाल हे तिथं पण भारी दिसतं रे जरा स्ट्रक्चर समोर त्या बाजूला लहान मोठे सर्वजण झोकाचा आनंद घेत नाही खेळायचा का झोका हो भारी वाटलं एक छोटं म्युझियम होतं आतमध्ये कापडांचे काय 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 स्ट्रक्चर केले आहेत पुतळे केले आहेत गावगाडा जसं आपल्याकडं कणेरी म्हटलं आहे पुण्यात पाषाणला केलं आहे तसं केलेलं आहे थोडंसं तर भारी वाटलं ते सुद्धा बघायला काय प्रत्येक वेळेस तेच तेच गोष्टी बघण्यात मजा नसते थोडं वेगळेपण पण पाहिजेच ना लाईफमध्ये आता हे बघा किती छान केलं काय म्हणजे आर्ट अँड गॅलरी यो ते मागे पण बघा घोडे बिडे मस्त केलेत एकदम चला इथे पण काहीतरी दिसतंय बघूया आपण दमलो बाबा चालून चालून एवढं मोठं आहे पण काय एवढं कष्ट घेतले इथे यायचे तर इथे येणं तर बनतंच ना बॉस तिथे येणं तर बनतंच ना स्ट्रक्चर पण आवडलं मला भारी वाटत भारी वाटत मधमाशा उठल्या तिथे भीती वाटायला लागली बाबा एक तर परफ्यूम बिरफ्यूम लावून आलो आम्ही आतमध्ये खूप धोकादायक असतं असं परफ्यूम लावून जाणं तिथे तिथून कुठं रोड आहे का काय काय समजायला मार्ग नाही आहे एवढं मोठं आहे डेडन दिसत इकडं एंड आहे वाटत हो पुढे काय दिसत नाही आहे इकडे चल ना इथं नाही रे नो एंट्रीच लिहिलेलं आहे इथं एंड आहे इथे इथूनच जावं लागेल असं आपल्याला चल खालून जाऊया खाली उतरून नाही झोका खेळायचं आहे का तुला आता का आम्हाला चालू आहे मस्त आता चालू आहे शूट लहान पण दे ग देवा मुंगी साखर
पावर बैंक आन लिया। सारी रात आहे भरता तेरी यादों में रहता, माने ना मेरा मन मेरा, कभी कभी नींद बेहोशी सी है, कभी मेरा था ये अब तुम्हारा है ये, दीवाना दीवाना समझे ना हो, कभी चुप चुप रहे कभी गाया ये करे, मिल पूछे तेरी तारीफ है सुनाया ये करे, अब कोई हकीकत तो या कोई फसाना है, हाय रे मन मेरा। वो देखो मित्र, देखो बाय कर दो मित्र, बाय कर दो, बाय बाय गोश, बाय मित्र, नो यू भी देख, मस्त गेले पण एवढ्या जागेमध्ये डेव्हलप आहे ना। असं वाटतं परत तिथेच आलोय आणि तिथूनच चाललोय। आता फोटोची आवाज संपली का? राईड संपली तसा उत्साह संपलेला दिसतोय आमच्या सगळ्या मित्र परिवाराचा। मजा आली खरं तर राईडला, एक्झॉस्ट झालो, देवानी साथ दिली म्हणून, कारण ढगफुटीचा प्रकार झाला आमच्या समोर, दरडी कोसळल्या, तासन तास लाईनमध्ये आम्ही थांबलो होतो की जेणेकरून दरड बाजूला करण्यात झाली, पूर्ण करून झाली, त्याच्यानंतर जे सी बी वगैरे लावले गेले, माती नीट दाबली नव्हती, त्याच्यावरनं गाड्या नेल्या, भीती अशी होती की काही फुटांच्या अंतरावरच दरी होती, थोडा जरी बॅलन्स गेला तरी माणूस वरचं तिकीट होतं। पण चला म्हणतो ना आपण, हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा, डर के आगे जीत है, तसं झालं। सुरुवातीपासूनच लोक आम्हाला म्हणत होते ही राईड करू नका, पुण्यातूनच हा बरं का, पण काय आहे आमच्यामध्ये जिद्द एवढी आहे, चिकाटी एवढी आहे, आणि हिम्मत खरंच आहे, हिम्मत वर्षाचीच कृपा आहे ही राईड पूर्ण केली। पहिला प्लॅन होता मनालीपासून जायचा, पण मनालीमधनं काही जाता नाही आला आम्हाला, मनाली ते श्रीनगर असा आमचा प्लॅन होता, पण तिथे जाता नाही आलं, मग तो रस्ता बंद आहे म्हणून आम्हाला सजेशन असं देण्यात आलं की तुम्ही श्रीनगरपासून सुरू करा आणि येईपर्यंत मनालीला रस्ता चालू होईल। आम्ही फॉलो केलं, पण पाऊस येतो आहे जातो आहे, जोझीला पासला एवढा जबरदस्त पाऊस होता, बर्फाच्या पाण्यातनं गाडी चालवायचा अनुभव ऑसम, थरारक होता, खरंच थरारक होता, श्वास रोखून घेणारे कडे, नागमोडी वळणं, हेअरपिन टर्न्स ज्याला होतं ना प्रॉपर यू शेपचे असे टर्न होते, जबरदस्त एकदम। जसजसं पुढे पुढे गेलो आम्ही थोडी भीती कमी होत गेली आमची, कारण पहिल्यांदाच आपण बर्फामध्ये गाडी चालवत होतो, आणि भीती काय वाटायची की ब्लॅक आयस होतं हो रस्त्यावरचा जो बर्फ होता ना, त्याच्यामुळे जास्त भीती वाटत होती, गाडी स्पीड मारायची, चार वेळा तब्बल चार वेळा माझी गाडी कमीत कमी 2 ते 3 फूट हवेत होती, ऑफ रोडिंगचा पॅक चालू असताना मी थोडंसं फुटेज घेत घेत मागे राहिलो, नंतर मित्रांना कवरअप करण्याच्या नादामध्ये मोर दॅन 80 स्पीडने गाडी चालवत होतो, 80+, बापरे, 2 वेळा श्लोक नदीमध्ये आणि एकदा ब्यासमध्ये डायरेक्ट होता जय श्रीराम असा। पण म्हणतो ना आपण नशिबाने साथ दिली, गाडी कंट्रोलमध्ये होती, 2 ठिकाणी तर असं झालं की मी डोळे झाकून घेतले होते, म्हणलं संपलं, आजचा आपला आयुष्याचा प्रवास संपला असं वाटलं, गाडी परफेक्ट लँडिंग झाली, त्याच्यानंतर स्थिरावलो, थोडं थांबलो आणि मग परत पुढचा प्रवास सुरू केला, भारी वाटलं, ॲडव्हेंचरच ॲडव्हेंचर झालं, मला नाही वाटतं कुठल्या रायडरने एवढे सगळे ॲडव्हेंचर एकसाथ केले असतील, नैसर्गिक आपत्ती त्यात गाडी चालवणं हे खरंच खरोखर मुश्किल होतं।
दमछक झाली. अजून खरं एक स्पॉट राहिला आमचं सरचूचा, कारण तिथं जायलाच रात्र झाली. चल ना. दम लागला बाबा भरपूर. थांबलो होतो मध्येच. अहो वन वे ट्राफिक नव्हतं, ते टू वे होता. टू वे ट्राफिक होतं म्हटलं, वन वे नव्हतं. एखाद रोमॅन्टिक गाण्याचं शूट घ्यावं असं प्लेस आहे. जबरदस्त. छोट्याशी एन्जॉयमेंट चालली आहे. ओ इकडं राहिलं ना जायचं, या बाजूला. इथे थांबून फोटो घेणार आहे का? एक कंटाळले ते चांगलेच. अरे बेल्ट पूर्ण लूज झाला वाटतं त्याचा. वाव. प्राणी के लिए छान वाटत. मोर खरे खरे मोर पण आहे तिथे. आवाज येत होता तुम्हाला फुटेज मध्ये ऐकायला भेटेल. दरवाजे खूप लहान केले वाकूनच पलीकडे. वाव अख्खी वानर सेना दिसती इथे. जय श्रीराम. बॅटरी ठेव बरं का त्याची, कारण आता कॅब बुक करायला लागेल ना आपल्याला. वेगवेगळे प्राणी गेलेत, त्या दोन महिलांची शिल्प गेलेत. छान आहे. शुभम एक फोटो घ्या ना इथे, असं घे समोरून घे. ओके ओके. चलो चला दादा, थोडंसंच राहिले. तुझं घ्यायचं आहे इथे. हां सारखे ठीक
मोड़ के लिए छाने था। डांस कर रहा है शिल्प के लिए। ए ऑल इज वेल वाले बगे थी का भगवान संपत आला असेल आता इधर एग्झिट फायनली रॉक गार्डन मधून आम्ही बाहेर आलो। भरपूर मोठं होतं, चांगली दमछक झालेली आहे। आता बघूया काय म्हणतात आमचा मित्र परिवार, पुढे जायचं आहे नाही जायचं आहे ठरवूया। आता व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचा पुण्याचा मित्र, महाराष्ट्राचा मुलगा चंदीगडमध्ये आला आहे। चंदीगडचे काही फुटेजेस तुम्हाला दाखवतो। कसं वाटलं पर्यटन स्थळ नक्की आवर्जून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 5, आम्ही चाललो आहे पुणेला। आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे दादा। 8 तारखेपासून सुरू झालेला प्रवास आज आता समाप्ती होती आहे। आज समाप्ती होते, आज शेवट होते प्रवासचा। आता इथून चंदीगड एअरपोर्टवरून आम्ही जाणार आहोत पुणे। चला भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका। तुम्हाला लेह लडाख अमृतसर ह्याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। मित्रांनो, फायनली आम्ही झालो आहे ऑनबोर्ड, फ्लाईटमध्ये बसलो आहे। फ्लाईट कनेक्टिंग आहे आता इथून चेन्नई, चेन्नईवरनं पुणे। शुभम चाललो आवा घरी आपण शेवटी। अत्यंत कम्प्लीट, अत्यंत खडतर प्रवास करून आम्ही आलो आत्ता पहिल्या दिवसापासून, म्हणजे जवळपास 8-9 जुलैपासून ते 6 तारखेपर्यंत 26 जुलैपर्यंत रोज काही ना काहीतरी स्ट्रगल होता। कुठेतरी ढग फोटो होती, कुठं पाऊस पडतो आहे, कुठे ट्राफिकमध्ये थांबलो आम्ही। कमीत कमी 4-4, 5-5 तास आमचे लाईनमध्येच गेले। दरड कोसळी दरड बाजू होईपर्यंत थांबावं लागलं, थोडंसं ट्रॅफिक मॅनेजमेंट करायला पण आम्ही मदत केली। एकदम खडतर ॲडव्हेंचर, म्हणजे फुल ऑन ॲडव्हेंचर झालेलं आहे आमचं इथे। तर चाललो पुण्याला रिटर्न। दादा अजून व्यस्तच आहेत स्टेटस टाकण्यामध्ये। निघलोय आपण आता, आता जीव भांड्यात पडला, भांड्यात पडला। बस माझ्यापेक्षा तुम्हाला पुढे कोल्हापूरला जायचं आहे, पुण्यापर्यंत सोबत करतं प्रवास झाला बाबा। तर एवढा ॲडव्हेंचर कुठल्याच रायडरने केलं नसेल। चलो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करत राहा।
आणि व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. थँक्यू. तर फायनली मित्रांनो, आता चेन्नईवरनं पुण्याचं विमान घेतलं आहे आम्ही. आता चाललो आहे पुण्याला माझ्या घरी. माझे दोन मित्र हे जे कोल्हापूरवरनं आले ते डायरेक्ट एअरपोर्टवरनं आता कोल्हापूरला जाण्याच्या प्रयत्नात आहेत. आता चला, खूप मजा आली, खूप धमाल मस्ती केली. अक्षरशः म्हणतो ना आपण, जीव मुठीत घेऊन सगळा प्रवास केलेला आहे आम्ही. श्रीनगर, जम्मू, लेह लडाख, कारगिल, नुब्रा व्हॅली, पँगाँग सो लेक, त्याच्यानंतर हुंदर, तुरतुक, सरचू, जिस्पा, जे एक ड्रीम सर्किट असतं ते ड्रीम सर्किट सगळ्यांनी पूर्ण केलेलं आहे आम्ही. तर माझा चॅनल नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. प्रत्येक फुटेज तुम्हाला कसं वाटलं, कारण खूप जोखीचं काम होतं, जीवावरती बेतलं असतं काही काही ठिकाणी, पण एक चांगले चांगले फुटेज घेण्याचा प्रयत्न केला मी गोप्रोवरती. तर नक्की लाईक करा. थँक्यू.